नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेऊ. उष्णता ऊर्जेचा वापर करून ज्या वेळेला आपण विद्युत निर्मिती करतो अशा वेळेला अशा केंद्राला आपण औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र असं म्हणत असतो. काय असतं या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये? तर या ठिकाणी इंधन म्हणून कोळशाचा वापर केला जातो. कोळशाच्या सहाय्याने जी उष्णता ऊर्जा आपल्याला मिळते, बॉयलरमध्ये कोळसा जाळला जातो, ती उष्णता ऊर्जेचा वापर करून पाण्याची वाफ केली जाते. या वाफेच्या सहाय्याने टर्बाईन फिरवलं जातं. टर्बाईन फिरलं की त्यानंतर जनित्र फिरतं आणि जनित्रामधून विद्युत निर्मिती होत असते. तर अशा पद्धतीची एक रचना या औष्णिक विद्युत केंद्रामध्ये असते. ज्या वेळेला वाफेच्या सहाय्याने टर्बाईन फिरतं त्यावेळेला त्या वाफेचं तापमान कमी होतं आणि तिचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं. हे गरम पाणी पुन्हा आणखीन बॉयलरमध्ये वाफेत रूपांतरित केलं जातं. अशा पद्धतीची संगणनाची प्रक्रिया देखील या ठिकाणी सतत चालू असते. या औष्णिक विद्युत केंद्राची जर तुम्ही बाहेरून रचना बघितली तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन उंच मनोरे दिसतील. एक बॉयलर असतं, त्यामध्ये कोळसा सतत जळत असतो. या ज्वलनातून जो धूर निर्माण होतो, तप्त वायू निर्माण होतात, ते एका धुरड्याच्या द्वारे आकाशामध्ये सोडले जातात. पाण्याची व्यवस्था असते, हे पाणी त्या उष्णता ऊर्जेवर गरम होतं, त्याची वाफ होते, टर्बाईनच्या सहाय्याने ते फिरवली जाते आणि मग नंतर ह्याच वाफेचं संगणन होऊन पुन्हा हे पाणी सतत गरम होत राहतं, वाफ होत राहते, पुन्हा आणखी त्याचं रूपांतर पाण्यात होत राहतं. अशी प्रक्रिया चालू राहते आणि मग हे वाफेचं रूपांतर पाण्यात ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी कूलिंग टॉवर असतो. या कूलिंग टॉवर मधून उष्ण वायूचा झोत आणि पाण्याचं बाष्प असं देखील अवकाशामध्ये सोडलं जातं. तर अशा पद्धतीची औष्णिक विद्युत केंद्राची रचना आपल्याला बघायला मिळते. आता या ठिकाणी टर्बाईन फिरवण्यासाठी वाफच का वापरतात, वाफेचाच वापर का होतो? तर वाफेमध्ये प्रचंड शक्ती असते. अति उच्च दाबाने ज्या वेळेला वाफ सोडली जाते त्यावेळेला टर्बाईनची पाती फिरतात, वाफ थंड होते, कारण तिच्याकडून कार्य घडतं ना. कार्य घडल्यामुळे वाफ थंड होते, तिचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं. हेच पाणी पुन्हा बॉयलरमध्ये पाठवलं जातं. गरम असल्यामुळे त्याची चटकन वाफ होते, पुन्हा आणखीन बॉयलर फिरवण्यासाठी आपल्याला उच्च दाबाची वाफ मिळते. या सगळ्या गोष्टींमुळे बॉयलरमध्ये टर्बाईनची पाती फिरवण्यासाठी वाफेचाच वापर केला जात असतो.